की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते. हे जे विधान होतं ते मला बिलकुल पसंत नाही. मला वाटतं माझ्यासारख्या अनेक मुली ज्या आता सुना झालेल्या आहेत त्यांना तर हे बिलकुल आवडणार नाही. श्री शरद पवारांचं आत्ताचं जे विधान आलंय की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार, म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली म्हणायचंय की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते, हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही, बिलकुल आवडलं देखील नाही. खरं तर आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांचा जे व्हिडिओ आला होता ज्याच्यात त्यांना असं विचारलं गेलं होतं की बाबा तुम्हाला एकच मुलगी आहे, तुमच्या म्हणजे चितेला आग द्यायला मुलगा नाही, तर त्याच्यावर ते म्हणाले होते आपण इतके विचार आपले प्रगल्भ पाहिजेत की आपण मुलीला मुलासारखी ट्रीटमेंट देऊन आणि तिला तितकं ताकदवान बनवायचं. हे सगळे विचार ऐकून मला खरंच बरं वाटलं होतं की अतिशय प्रगतिशील विचार आहेत, पण कुठेतरी आज हे जे विधान होतं ते मला बिलकुल पसंत नाही. मला वाटतं माझ्यासारख्या अनेक मुली ज्या आता सुना झालेल्या आहेत त्यांना तर हे बिलकुल आवडणार नाही.